नमस्कार, अॅग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या महामारीमुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत ठेवून काम करावं लागत आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्यानं शेतमालाचं मोठं नुकसान होत आहे. अशातच अहमदनगरमधल्या नेवासा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणखी एका आव्हानाला सामोरं जावं लागतंय. तालुक्यातल्या जेऊर, हैबत्ती, कुकाना, नांदूर शिकारी आणि भेंडा देवगाव या गावात लाळ्या खुरकुताच्या साथीनं जनावरांचा मृत्यू होतोय. त्यामुळे तिथले शेतकरी हवालदिल झाले आहेत. आतापर्यंत 7 गावात सुमारे 103 जनावरांचा मृत्यू झालाय. त्यात देशी गाई 5 आणि 2 खिलार वगळता इतर 96 जनावरे हे संकरित आहेत. जवळपासच्या बाजारातून संसर्गित जनावर गावात आलं असल्यानं रोगात पसरले असावेत असा अंदाज पशुसंवर्धन विभागानं व्यक्त केलाय. बाजारपेठेत व्यापारी जनावरांना बसू देत नाहीत, त्याचा ताण जनावरांवर असतो. तसंच प्रवासात निर्माण झालेल्या ताणामुळे जनावरांची रोग प्रतिकार क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे या रोगाचं प्रमाण अचानक वाढलं असल्याची शक्यता पशुसंवर्धन विभागानं व्यक्त केली आहे. या रोगाचा प्रसार हवेतून होत असल्यानं संसर्गाचा वेग जास्त असतो. नेवासा भागात पशुसंवर्धन विभागाचे पथक गेले असून लसीकरणाचं आणि तपासाचं काम चालू झालंय अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ धनंजय परकाळे यांनी दिली आहे. दरम्यान ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 5,563 जनावरांना लाळ्या खुरकूत आणि घटसर्पाचं लसीकरण केलं गेलंय. मृत जनावरांत बहुतांश जनावरे संकरित आणि दुभती असल्यानं मोठा आर्थिक फटका बसत असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुनील तुंबारे यांच्या पथकानं या भागात तातडीनं लसीकरण सुरू केलंय. शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यात आणि परिसरात चुन्याची फक्की टाकावी, आजारी जनावरांना वेगळं बांधावं, त्यांची बाजारात नेआण बंद करावी, त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजू नये, तसंच जनावरांचा गोठा 4% धुण्याच्या सोड्याच्या द्रावणानं धुवून घ्यावा आणि रोगाची साथ आलेल्या गावाच्या नजीकच्या जनावरांना लसीकरण करून घ्यावं असं आवाहन तुंबारे यांनी केलंय. शेतीलाही अनेक संकटाला सामोरं जावं लागत असताना लाळ्या खुरकूत आणि घटसर्पाच्या साथीमुळं अचानक जनावरांचा मृत्यू होऊ लागल्यानं शेतकरी आणि पशुपालकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. नेवासा तालुक्यात 2 वर्षांपूर्वी तेलकुड गाव इथंही अशाच प्रकारची साथ उद्भवली होती. त्यात काही जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेनं पशुपालकांना आर्थिक मदत दिली होती, तेव्हा त्याच धर्तीवर आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही शेतकरी करू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल. कपाशीला ठिबक बसवायचंय, तेही जगातलं नंबर 1 नेटाफिमचंच. हे पहा, नेटाफिम ठिबकमुळे होणारे फायदे. कपाशीची पूर्व हंगामी लागण शक्य, कमी पाण्यात एक समान आणि उत्तम उगवण, फूल आणि पातींची भरपूर संख्या, वजनदार बोंडे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी, दर्जेदार आणि अधिक लांबीचा कापूस धागा. तेव्हा आजच बसवा नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक. अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000.